साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे, ज्या अण्णाभाऊंनी आयुष्यभर गोरगरीब काबाड कष्ट करणाऱ्या मागासवर्गीयांच्यासाठी आपल्या लेखणीच्याद्वारे जनजागृती करण्याचं काम केलं. कथा, कादंबऱ्या, वगनाट्य, तमाशा, लोकनाट्य अशा विविध माध्यमातून त्यांनी जनजागृती करून त्यांनी जनतेला जागृत करण्याचं महत्त्वाचं काम केलं. ते कामगार नेते होते, महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये सुद्धा त्यांनी प्रचंड असं काम केलं गिरणी कामगारांच्या संबंधात. आणि जो कष्टकरी कामगार आहे त्याचं उत्थान करण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला. ते रशियाची वारी करून आली, ते तसे साम्यवादी, म्हणजे वेगळ्या अर्थानं सांगायचं तर कामगारांच्यासाठी त्यांनी प्रचंड प्रचंड असं कार्य केलं. त्यांचा आज जयंती उत्सव आहे. मी या निमित्तानं जनतेला सांगू इच्छितो की मागासवर्गीय, गोरगरीब आणि सर्वहारा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी या महापुरुषांनी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शाहूराजे, शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांनी ज्या पद्धतीनं जनजागृती करून लोकांना न्याय देण्याचं काम केलं, अशाच पद्धतीनं आपण या महापुरुषांचे विचार लोकांच्यापर्यंत पोचूया, त्या विचाराची कृती करूया. मला वाटतं जयंतीचा हाच सार आहे. एक त्यांना भारतरत्न देण्यासंदर्भातली मागणी पुढे येत आहे आणि वारंवार या संदर्भात संसदेत देखील प्रश्न विचारले जातात. तुमच्या पक्षाचे खासदार वर्षाताई गायकवाड यांनी देखील मागणी केली. नाही, गेल्या अनेक वर्षापासून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा यासाठी सातत्यानं जनतेमधनं मागणी होत आहे. आम्ही सुद्धा त्यावेळेस विधानसभेमध्ये मागणी केलेली होती. खासदार, आमदार सगळेच, जे सुजान जे नागरिक आहेत, या सगळ्यांच्या वतीनं या महापुरुषांना भारतरत्न द्यावं अशी मागणी होत आहे. आणि ती मागणी भारत सरकारनं मान्य करावी आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी माझी स्वतःचीही मागणी आहे. धारावीमध्ये 2 दिवसापूर्वी एक हत्याकांड झालं, मारून टाकलं एका तरुणाला, त्यामागे आणि त्यानंतर दंगल माजवण्याचा प्रयत्न होत होता, काय वास्तविकता आहे, कशी काय? नाही, आता गेल्या 1.5-2 वर्षामध्ये आपण जर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाहिलं तर दहशतवाद, हिंसाचार हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. आता गेल्या 8 आठवड्यामध्ये सुद्धा उरणमधल्या शिंदे नावाच्या एका मुलीचा मर्डर झाला, काल परवा धारावीला झाला, अनेक ठिकाणी आता लातूरमध्ये सुद्धा मागच्या महिन्यामध्ये मागासवर्गीय हॉस्टेलमध्ये राहणारी तरुणी तिच्यावर बलात्कार करून तिचाही खून करण्यात आला. अशा पद्धतीनं हे सगळं भयावह अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रातले सत्ताधारी राजकारणामध्ये मशगूल आहेत. कायदा सुव्यवस्था फार बिघडून गेलेली आहे आणि त्यामुळं या सरकारला अधिकारावर राहण्याचा काही अधिकार नाही असं मला वाटतं. महाविकास आघाडी विधानसभेसाठी जोरदार तयारी करते, बैठकांचे सत्र सुरू आहे, काय तयारी सुरू आहे तुमच्या पक्षाची? काँग्रेस किती जागा लढण्यावरती इच्छुक आहे सर? नाही, आता आपण बघताय की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 31-32 खासदार आमच्या महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहेत. त्यांच्या विधानसभेच्या जर संख्याबळाचा विचार केला तर जवळजवळ 154 जागावर आम्ही आघाडीवर आहोत. म्हणजे आमचे 154 आमदार सहज निवडून येणारच आहेत आणि आम्ही पुन्हा जोरानं प्रयत्न आम्ही करू आणि 180-185 जागा निश्चितपणे जिंकू आणि महाविकास आघाडीचं सरकार आम्ही आणू. त्यासाठी आमच्या पक्षानं सीट शेअरिंग कमिटी स्थापन केली. पवारसाहेब आहेत, उद्धवजी ठाकरे हे आहेत आणि खिळीमिळीच्या वातावरणामध्ये सीट वाटपाचा कार्यक्रम, सीट वाटपाचं धोरण जवळजवळ ठरल्यासारखं आहे आणि त्यामध्ये कुठलीही कटुता असणार नाही. एखाद्या जागेसाठी कुठलाही पक्ष अडून राहणार नाही असं मला वाटतं आणि स्मूथली सीट वाटप होऊन या महाराष्ट्रामध्ये 8 नोव्हेंबरमध्ये ज्या निवडणुका होतील विधानसभेच्या, त्याच्यामध्ये आमचं सरकार निश्चितपणे येईल. काँग्रेसचं जास्त खासदार निवडून आले त्यामुळे विधानसभेला काही जास्त जागा मिळाव्यात अशी काही तुमची इच्छा आहे, अपेक्षा आहे? प्रश्न जागा किती मिळतात याचा नाही आहे. प्रश्न हा आहे की सरकार आम्हाला बसवायचं आहे महाराष्ट्रामध्ये
आणि त्यामुळे एका दुसऱ्या जागेचा वाद आम्ही करत बसणार नाही. आमचं हायकमांड जे आदेश देईल त्याप्रमाणे हा निर्णय होईल, परंतु एकत्रितपणे या निवडणुका लढवून राज्यामध्ये शासन आमचं येईल. थँक्यू. संसदेला गळती लागली आहे, 1200 कोटी घालून संसद बांधली, त्याला आता गळती लागलेली आहे. आणि जगभरात देशातल्या इतर जे सरकार कामं बांधतं त्याच्यापेक्षा संसद महत्त्वाची असते, कारण ते कायदे होत नाही. आता संसदेला गळती लागणं खरं म्हणजे हे वाईटच आहे, पण आपण बघितलं की अयोध्येतलं राम मंदिर बांधलेलं आहे ती त्यालाही गळती लागलेली आहे. याचाच अर्थ की ज्या पद्धतीनं तुम्ही ही जी कामं करताय ही निवळ तुमच्या लोकप्रियतेच्या हव्यासापोटी करताय. ज्या पद्धतीनं काम व्यवस्थित करायला पाहिजे होतं त्याच्यावर तुमचं लक्ष नाही आहे. फक्त बांधकाम करायची आणि त्याची उद्घाटन आणि भूमिपूजन करायची आणि मग शेवटी मग असे प्रकार घडत राहतात. पाऊस आला, दिल्लीमध्ये काल पाऊस पडला, दिल्ली तुंबली, मुंबईमध्ये पाऊस पडला, मुंबई तुंबली. ह्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ह्या ज्या नागरी सुविधा किंवा ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे ते दुर्दैवानं होत नाही आणि म्हणून असे प्रकार घडत राहतात. एक शेवटचा प्रश्न करतो, महायुतीच्या वतीने आता एक अभियान सुरू करण्यात येत आहे, ताईबाई अक्का, आणि महिलांच्या आधारावरती जास्तीत जास्त योजना लागू करण्याचा प्रयत्न होतो आहे, हे शेवटच्या टप्प्यात का केलं जातं? आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दोन तीन महिन्यामध्ये निवडणुका आहेत, आचारसंहिता लागेल आता महिन्याभरात, आणि मग अशा लोकप्रिय घोषणा करून जनतेमध्ये असं ट्विस्ट असणारं वातावरण निर्माण करायचं आणि नागरिकांना गुमराह करण्याचाच प्रयत्न आहे. दुसरं ह्याच्या पलीकडे काय बोलू शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.